UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. जोडे कसले मारता, हिंमत असेल तर समोर या. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजित पवारांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याची देखील टीका. शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत, आजही लावालावी करता. राणेंचा पवारांवर हल्ला. उद्धव ठाकरेंनाच आता गेट आऊट करण्याची वेळ आली आहे. ठाकरेंच्या गेट आऊट टीकेला राणेंचं प्रत्युत्तर, तर राऊत राज्यात वातावरण बिघडवताय, त्यांना जेलमध्ये टाका, राणेंची मागणी. नारायण राणे आणि त्यांच्या चाराणे बाराणींवर व्यक्त व्हायचं नाही. अविघ्न पार्कची फाईल काढली आणि ईडी लागली तेव्हा राणेंनी लोटांगण घातलं. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं राणेंवर टीकास्त्र. फडणवीसांनी इतिहास नीट वाचावा, अन्यथा आम्ही इतिहासाचे मास्तर पाठवू. ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी रोखण्यासाठी शिवरायांनी सुरत लुटली, संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांची मोर्चे बांधणी, पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, बैठकीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजप पक्षप्रवेश, काही नेत्यांच्या विरोधामुळे घोषणा नाही, खडसेंचा गौप्यस्फोट. भाजपच्या प्रतिसादाची वाट पाहणार, अन्यथा पवारांसोबत राहणार, खडसेंची भूमिका. मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल, रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलले तर मशिदीमध्ये घुसून मारू, नितेश राणेंचं प्रक्षोभक वक्तव्य. शरद पवारांचा 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांची देखील हजेरी. समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार. माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा. शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली, अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी. मराठवाडा विदर्भामध्ये पावसानं थैमान घातलं, परभणी नांदेड बीडमध्ये नद्यांना पूर, अनेक गावांना पुराचा वेढा, शेतीचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका, सिद्धेश्वर धरण 100% भरलं, अनेक भागात पूरस्थिती. वसमत ते उमरा फाटा इथल्या राज्य महामार्गावरील पुलाचा काही भाग तुटला. पुराच्या पाण्यामध्ये नसतं धाडस अंगलट आलं, वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील अडान नदीमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला, तर नांदेडमध्ये आसना नदीत पुरातून नदी ओलांडणारा व्यक्ती वाहून गेल्याची घटना. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात एसटीची सेवा बंद होण्याची शक्यता, वेतनवाढ, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं उद्यापासून धरणे आंदोलन. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.